स्वांग जाऊ जना आणि आंतरी भावना आतमधलं एक असते आणि बाहेर एक असते असे काय काय माणसे वरून दिसताना इतके सज्जन दिसतील पण आतमध्ये काय काय असते ते तेज द्यायलाच माहित कारण माणूस काय असं बोलण्या चालण्यावर कळत नाही महाराज. परवा दिवशी माझ्याकडे एक म्हातारी आली मला म्हणजे महाराज तुमच्या पाया पडायचं म्हणलं पडा पाया पडली मला म्हणते महाराज मला तुमच्या हाताने माळ घालू वाटायली म्हणलं बाई वय किती ती म्हणे 80 वर्ष म्हणलं मग आता काहून माळ घालायची तरुण पण आहे कारण तिकडे म्हणते तर आम्हाला अशा घरी पोरगी द्यायची. महाराज आपण लोकातली लोकाला फसितो पण देवापाशी कधी चतुराई चालवायची नाही आणि संतांची एक तळमळ आहे महाराज आड मार्गाने चाललेला जो समाज आहे ना तो नीट रस्त्यावर यावा. गणित बघा कसे कायम जो रस्ता हुकतो त्याला जीव म्हणायचं कधीच रस्ता हुकत नाही त्याला देव म्हणायचं योग्य रस्त्याने चलतो त्याला साधक म्हणायचं आणि चुकलेल्या नीट रस्त्याला लावते त्यांना संत म्हणायचं. अज्ञानी लावावे मार्गाचं बी माणसाला ज्ञान पाहिजे बाबा मार्गामध्ये आडवळण नसावे. मार्गामध्ये तुम्हाला सांगतो मोठं वळण नसावं मार्गामध्ये आडविणारे माणसं नसावी आणि याचं ज्ञान फक्त कोणाला आहे माहिती आहे का संताला. संत म्हणले तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या लोकांचं ना ऐकलं तरी काही बिघडत नाही. मला सांगा गोळीला भ्याव का बंदुकीला हो कशाला गोळीला कशाला हो गोळीला भ्याव का बंदुकीला हा मोठ्याने बोला ना गोळीला आणि बंदुकत नाही आता कशाला भ्याव दोळीला बरोबर ना गोळीला भ्यावा आणि बंदुकीला बरोबर आहे. आता मला सांगा गोळीला भ्याव का बंदुकीला भ्याव का बटणाला भ्याव फक्त दोयची एक होते ना गणित कसं आहे बघा गोळीला भ्याव का बंदुकीला भ्याव का बटणाला भ्याव असं गणित त्याच्यातलं गणित मार्मिक असे काळरूपी गोळी काळरूपी गोळी देवरूपी बटणे आणि संतांच्या हातात कस 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 काळरूपी गोळी देवरूपी बटन आणि हातात कोणाचे आहे संतांच्या. मग एका टायमाला देवाचं नाही ऐकलं तरी काय बिघडत नाही लोकांचं नाही ऐकलं तरी काय बिघडत नाही पण संतांचं नाही ऐकलं बिघडल्याशिवाय बोला. गणित बघा तुम्हाला जर देवाने ढकलून दिलं तुम्हाला जर देवाने ढकलून दिलं तर संत हाताला धरतील पण संतांनी जर ढकलून दिलं तर देव सुद्धा हात तुम्हाला लावू शकत नाही. एका टायमाला देवाचे भक्त आपण नाही झालो तरी काय बिघडणार नाही पण आपल्या आपल्या शरीरावर शिक्का कोणाचा पाहिजे माहिती का संतांचा. आणि आज सुद्धा महाराज इथं एवढे माणसं बसलेत याच्यात ज्ञानोबराच्या सोहळ्यात जाणारे माणसं हातवर करावर खाली बसले ज्ञानोबराच्या तुकोबराच्या कोणत्या बी सोहळ्यात जाणारे माणसं हातवर करावर किती येत 4-5 माणसं 4-5 नाही जास्त आहेत पण कायला वाटतंय आपण जर वर करावं एखादा प्रश्न विचारला असे भरपूर जातेत मला मला सांगा ज्ञानोबराच्या सोहळ्यात आपण चलतो सगळ्यात पुढं काय चलते झेंडे बरोबर आणि झेंड्याच्या माग कोण चलतो आपण बरोबर. मग झेंडा म्हणजे निशाणी कशाची माहिती का ज्ञानोबरा म्हणते देवाला देवा जेवढे जेवढे या झेंड्याच्या माग आलेत का त्यांना आमचा शिकाय यायला तू पदरात घे आणि देवाला सुद्धा संतांच्या झेंड्यामुळं त्याला पदरात घ्यावं वाटते. मग कसले जरी असले तरी संतांनी सांगितलं ना घ्या ती केस घ्यावाच लागत. पाळी पाणी हरिनाथ लढा फक्त आपण संतांच्या माग चालायचं लय पुढं आणि संत म्हणते तुम्ही लय पुढं जाऊत नका देव सुद्धा म्हणतो माग याल तरी आवघे माझ्या
सचिन महाराज सगळे लोक म्हणतात माग या, पुढं व्हा म्हणणार एक बी माणूस नाही, सगळे खेचायलाच बघतील, एकच माणूस माणूस फक्त सारखा पुढं व्हा पुढं व्हा म्हणतो, कोण एसटीचा कंडक्टर पुढं व्हा पुढं व्हा सारखा, पण माणसं कधी पुढं व्हा म्हणतात का नाही, आणि काय काय माणसं असे माणसाने झेंड्याच्या माग चालावा, कशाच्या माग, कारण आपण संतांचे पायके संतांच्या माग राहा, काय काय जाती इतक्या दलिंदर झेंड्याच्या पुढं, महाराज म्हणले कोण आहेत माहितीये का, पापाचे कळप पापाचे पापाचे कळप पापाचे कळप झेंड्याच्या पुढं कुठं चालत असतील, आणि झेंड्याच्या पुढं चालणारे माणसं कोण असतील माहिती तुम्हाला, यायच्या डोक्यात भरणं नसतील, हा काय महाराज लोक सेवा करतात वार करायची राव, आणि काय लोक करतील लय आवघड महाराज लय, माणसं विचार सुद्धा करीत नाहीत महाराज, आपण कुठं बसलोत कोणाच्या घरी बसलोत काय बोलावं, हा 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 लय फेडावं लागेल महाराज लय फेडावं लागेल, खूप अवघड या गोष्टी, झेंड्याच्या पुढं चालायची काय गरज का, याच्यात माणसं बी हुकत येतात बाया बी हुकतात, बाया बी विचार करीत नाहीत काय वाटत असते काय नाही, याचा मेळ असतोय बायाला, अशी एक माणसाची लाईन लागली मग बायाने विचार करू ना काय असेल काय नाही आपण जावा का नाही, लगेच बाया अर्ध्यात मागू आणि अर्ध्यात बाया गेल्या मग म्हणते शकून त्याला हे तर दाढी करायचं दिसायला, काय हाणून घ्यायची काम आहेत मार, मग लोक म्हणतात बापदाद्यापासून पंढरीची वारी आहे आणि आमच्या पदरात चांगलं कापडत नाही, अशा वाऱ्या केल्यास काय चांगलं पदरात पडून मला सांग, ज्ञानोबराय तुकोबरायचे आपण पाय घे महाराज, त्याच्या पुढं जायचं शहाणपणा कसा करायचा, त्याच्या माग चालायचं, चला जाऊ माग घेत पुढे गेले त्यांचा सोहित रस्त्यांचा, लोकाला रस्ता विचारू नका हे तुमची फसवणूक करतील, रस्ता माळ करायला विचारावं का दारू प्यायला विचारावं, खाली बसलेले रस्ता इमानदारीने खरं सांगा मला तुम्हाला मी शपथ, माळ करी रस्ता नीट सांगतोय का दारू प्यायला, हा दारू प्यायला हे माळकरी असते ना महाराज इतक्या खोडीची लय बॅक, तुम्ही यायला चांगलं समजित जाऊ नका अजिबात नाही, माळ करायला रस्ता विचारला ती अर्धी अर्ध तास तर आधीच असलं दुसरंच राहण हलते, मी एक जणाला रस्ता विचारला म्हणलं मामा आपल्याला इकडे कीर्तनाला जायचं रस्ता कसं काय, ते म्हण महाराज सरळ जा सरळ, म्हणलं बरं सरळ गेलं का, असे असे वाकडे वाली माग झालो वाकडली माग आणि पुन्हा सरळ असे बोरे महाराज, पुन्हा मी त्याच्याच पशी आलो आणि पुन्हा त्याला म्हणलं हे का रस्ता सांगण्याची पद्धत आहे का, तो म्हणला महाराज आपण आधी सांगून बघतो ऐकतो का कस, असले माणसे लय फसवणूक करते तो का, लोक फसते यात नवल नाही आमच्यात माणसं आपल्याला फसते, पुण्याला एकदा कीर्तनाला गेलो तुम्ही, आता पुण्या मुंबईला किती गर्दी हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही सगळे फिरलेले मुंबईतलं कुत्र सुद्धा आडवीशे पुढे हालीत नाही उभी हालीत, कारण त्याला माहिती आडवी हलवता गाडीला धाका लागतो काय गर्दीत तसली महाराज, ते पुण्यामध्ये कीर्तन झालं महाराज मित्रांनी फोन केला म्हणे तुमचं कीर्तन झालंय म्हणे आपल्या घरी मुक्काम आले म्हणे, आता ते पुण्यातली गर्दी महाराज त्याला दो एकच बायको दोन लेकर दोघांना नवरा बायको आम्ही ते दोन पोरण मी पुन्हा पाचवा, त्याला म्हणलं सुने आपल्याला जागा पुरवत नाही 10x10 रूम आहे मला उगा आपला चहा पाजून मी उपला जातो, ते मला महाराज तसलं नाही इथंच मुक्काम करा लय दिवस झाले तुमची नामची भेट नाही, म्हणलं बरं अरे म्हणलं जागा पुरून का झोपायला एकच पलंग दिसायला आता तितक्यातच सर, ते मला महाराज तुम्ही ताण घेऊ नका, आता ते दोन पोरं होते ना महाराज ते नाही असे होते, आता सिटीतलं जेवण संध्याकाळचं जास्त नसतंय दोनच तोंड आणि खिचडी बोंड बस जास्त ताण नाही, खिचडी केली महाराज त्या दोन पोरांनी खिचडी खाली महाराज त्याला अशी गुंगी यायला होते गुंगी यायला झाली त्यांनी खाली अंग टाकली की बायको म्हणते खाली झोपायलेत ना, ते मला मग तुला कळा नका धर तिकून कोणाला म्हणाल बायकूला पोहरायला नाही आणि दुहाय महाराज नवरा बायकून पोरं धरले जसे धरले तसे पलंगाच्या पलंगा
पलंगावर टाकली आणि त्याला 5 मिनिटात अशी चांगली झोप लागली. मला सुन्या एकच पलंग आणि तोही पलंग पोराला झोपा टाकला, मी झोपायचं कशा होतो, मला मारा ताण घेऊन लागतो पुन्हा बायकोळ मध्ये हरती कुणी यायला धरले मारा तोही पोर जसे पलंगावर धरले तसे पलंगाच्या खाली. मला म्हणतो महाराज झाली की नाही जागा, म्हणून झाली आणि झोपा. आता मी बी झोपलो महाराज, सचिन महाराज मला बी महाराज 5 मिनिटात झोप लागली ना, आणि सकाळी उठून बघतो तो मी बी पलंगाच्या खाली. आता ही का फसिण्याची पद आहे का सोमनाथ दादा मला सांगत, किती अवघड आहे महाराज हे माणसं असे लय अवघड. काय काय माणसं असे हसायला बघत येत पण त्याला हसता येत नाही महाराज. 500-500 इंजेक्शन आहेत काय काय कशाला हसायचे, त्याला इंजेक्शन दिलं ते कणत. जे माणसं मोकळ्या मनाने हसतील ते मोकळ्या मनाचे असतील, आणि ज्या जाती गालात हसतात प्युअर आतल्या गाठीच्या. जे माणसं तब्येतीत जास्त ते बुद्धीत कमी, मी सोडू. कारण ज्या भैमुगाला पाला जास्त शेंगाच्या मायचा पता नाही. संत म्हणले लोक येत नाही हे सगळे फसणारे माणसे, आणि तुम्ही आम्ही जे आपलं तुमचा आमचा जे व्यवहार चाललाय हे लय प्रेमापोटी चाललाय का चांगले काही गुण आहेत म्हणून चांगलाय. आता हे मोरे महाराज सगळे या गावची बदनी मंडळी गेल्या वर्षी मला पुढे बोलत येईन का नाही याचा काही अंदाज नाही. होय मोरे महाराज कसं जसं जमन तसं जसं जमन तसं बघा तू. आता हे कीर्तन करण्याचा माझ्याकडे जर गुण नसता मोरे महाराज बोलला असत नाही. मृदंगाचार्याकडे हात चांगला नसता बोलला असत नाही नसत. गायकाकडे जर कंठ चांगला नसता बोलला असत नाही. मग तुम्ही आम्ही आपण सगळे धरा एकुण्याकावर जे प्रेम करतो याच्या माग काय माहिती, काहीतरी चांगलं गुणी आपला जे व्यवहार चलतोय का हे दिले घेतल्यामुळे चुकतो. कशामुळं जन हे दिले घेतला. आणि माणसाने माणसाच्या जीवनामध्ये जरा हेकेखोर स्वभाव टाकून द्यावा. हेकेखोर स्वभाव कोणता माहिती आहे, आपण कोणाला काही समजित नाही हा आपलं जरा आलोकच असतं. हे असले माणसं ना कवाच पुढे जात नसते. महाराज म्हणले जरा नीट आहे का गाथा वाचन तुला, तुका म्हणे न करी हे का गुण घेऊन आऊ गुण टाका, 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 गुण घेऊन आऊ गुण टाका. तुका म्हणे न करी हे का आणि गुण काउन टाका काउन टाका. महाराजाला विचारायचं, महाराज म्हणले अवगुण का टाकायचे, कारण अवगुणाचे कोणी मंदिरच बांधले नाही. अवगुण कोणी नाही प्रतिष्ठिले, शिष्टाचार महाराज म्हणले अवगुण कोणी नाही प्रतिष्ठिले, मागे होत आले शिष्टाचार. आता एवढ्या इथं माता भगिनी आहेत माझ्या आई सारख्या बहिणी सारख्या, याच्यात एक तरी महिलेचं नाव तुम्हाला सांगतो काही काही आहे का. आमच्या आजीबाय म्हणले नाही 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 आहे. इतके इथं माणस आहेत, याच्यात एखादा रावण नावाचा माणूस आहे का, आणि असलं या इकडे त्याला लगे आहेर करतो. काऊन नाही भगवान महाराज अवगुण कोणी नाही प्रतिष्ठिले, काही नाही. काय कमी होत रावण दादा, काय कमी, त्याचे घर सोन्याचे होते का, घरात सोनं होत, एक दोन का पाच सहा बर, ते बी नंबर वन च सोन बटा लावलेलं नाही काय काय. नंबर वन जसं चंदन असतंय बावणी नंबर,
ओरे मारा बावनी नंबर चंदनाची इतकी ताकद आहे तापलेल्या कढईत एक जरी बुंद पाडला तर सरी कढई शांत करते द्या प्रमाण आज अर्ध पाकिट द्या कोणी भी द्या मोरे मारा देऊन टाका अर्ध दिला चला तापलिया तेला बावनी चंदन बुंद एक क्षण शीतळ करी चंद तसलं सोनं बी नंबर वन रावणाच्या घरी कमी काहीच नाही 1,00,000 पोहर 1,25,00,000 नातू 80,000 बायका विचार करा राशींची गहू किती येतात काय कमी आहे माणसाकडे हा पण नाही काय संग गेलं मार गेलं संताची तळमळी तुम्ही आमचं ऐका म्हणून हा लोकांचं नका ऐकू नाही बिघडत काय देवाचं बी नका ऐकू नाही बिघडत काय संत म्हणले आम्ही सांगायलोत ना त्या रस्त्याने तुम्ही चाला उग बाकीच्या रस्त्याने जर तुम्ही जातान तुम्हाला त्याचं ज्ञान नाही फक्त त्याही बाबा तुम्ही एखाद्या गावामध्ये सायकल चोरी गेली ऐकली असं बरोबर मोटरसायकल चोरी गेली ऐकली असं स्कॉर्पिओ गाडी चोरी गेली ऐकली असं पण असं ऐकलं का तुम्ही रेल्वे चोरी गेली काहून जात नाही रास्ता सोडित नाही काहून जात नाही हा आणि आपण सुद्धा रस्ता सोडायला तुकाराम महाराज म्हणले आम्ही सांगितलेल्या रस्त्याने जर तुम्ही धोरणात चालले शब्द महत्वाचा आहे तर तुम्ही एक दिवस मुक्कामाला जाणार तू का म्हणे तुम्ही चलायाची वाटे सही करून सांगितलं भरवसेनी भेटे बाकीच्या रस्त्याने जाऊ नका आणि पुन्हा गणित असे सगळ्यांना जगवतो सगळ्यांना जगवतो त्याला देव म्हणायचं सारखा जगत राहतो त्याला जीव म्हणायचं आणि सगळ्याला जागवते त्यांना संत म्हणायचं तुम्हा आम्हाला सगळ्याला जगवणारा कोण आहे माहिती का कोण आहे सकळ जीवाचं करी तो सांभाळ सकळ जीवाचा करी तो सांभाळ कोण करतो कोण पोसितो जनासी एकला तो पोसितो जनासी पोसितो जनासी 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 भोसी सगळ्याचा सांभाळ आणि देव जितका आपल्याला सांभाळतो का तितके संसारातली माणसं नाही जरासा प्रसंग सांगतो जरा ध्यान द्या दादा प्रभाकर भाऊ नावे ना एक माथारा एका दवाखान्यामध्ये 8 दिवस ॲडमिट होतो दादा किती दिवस आणि 8 दिवसाचं बिल डॉक्टरने 16,00,000 रुपये केलं किती लाख 16,00,000 शब्द ऐकला आणि माथाऱ्याच्या डोळ्यातून पाणी आलं डॉक्टर म्हणला बाबा तुम्हाला 16,00,000 रुपये म्हणल्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलंय का माथारं म्हणलं तो मला समजिल तरी काय तो आ दवाखान्यासकट विकत घेण्याची ताकद माझ्या पोरायती नाही त्या डॉक्टरला बी असा झटका बसलेऊन झाला मग डॉक्टर साहेब म्हणले इतकी तुमची ताकद येतो तुमच्या डोळ्यात पाणी का आलं माथारं म्हणलं अरे 8 दिवस तो मला सांभाळला या तो 16,00,000 रुपये बिल काढ माझ्या जगाच्या मालकाने मला 85 वर्ष सांभाळले अजून एक रुपया बी बिल मागितलं नाही याच्याकरता डोळ्यातून पाणी येत कशा करता येत आणि इतकं सांभाळणारा निस्वार्थी आपल्याला दुसरा कोणी आहे का एवढे मांडपांमध्ये माणसं टाका टाका बघायला लागलीत महाराज याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का उपकार कोणाचे माहिती बर्वे झाले आजीवरी नाही पडिलो मृत्यूचे आहारी किती लोक गेले महाराज यायचा काय अंदाज लागला का हा किती गेले
बाबा तुमचं वय किती? 72. मला सांगा तुमचे मित्र किती गेले? भरपूर गेले. बरं, जे गेले त्यांचा काय मिस कॉल वगैरे आला का? कुठे गेले? न देखो काय झाले. किती गेले? महाराजांनी यादीत दिली. जागा पाठी किती गेले? आजा गेला, पंजा गेला, बाप गेला, नातू गेला, पंतू गेला, इतके गेले. यायचा मेळ लागला? नाही लागला. संत म्हणले जरा धोरणात राहा. बालपण तुमचं झोपीत गेलंय, तारुण्य पण तुमचं झोपीत गेलंय, मथार पण तुमचं झोपीत चाललंय. संसार तुम्हाला आम्हाला गिळून टाकायला बसलाय. प्रमाण अरे गिळले हो संसार, काहीतरी राखा बरे. गिळले संसार, कौरव झोपत असंत म्हणजे त्याला जाग करण्याकरता संत किती रूपात खाली आले माहिती? तुम्हाला आम्हाला जाग करण्याकरता संत जोगी झाले, तुम्हाला आम्हाला संत जागी करण्याकरता वासुदेव झाले, तुम्हाला आम्हाला संत जागी करण्याकरता आंधळे पांगळे झाले, तुम्हाला आम्हाला संत जाग करण्याकरता इतके खालचे रूप घेतले. सांगूच का? टिटवी यमाची, यमाची तराळी ना, यमाची, यमाची तराळी ना, टिटवी यमाची, यमाची तराळी, यमाची, यमाची तराळी. टिटवी कळती? टिटवी बाबा आपल्या गावात टिटवी दुपारा येते का तिसरा पारा का संध्याकाळी? टिटवी का टीव टीव्ही म्हणते हो ना माणसाला असू तो इकून तिकून बोलावं लागतो तेव्हा मिळ लागतो. तुमच्या इकडे काय म्हणते? टीव टीव्ही का टिटवी म्हणते? बोला जा जण राव, काय म्हणते काय बोलत काऊन काय मिळत लागत नाही मला. काय म्हणते? टिटवी. बरोबर. आपल्या गावात टिटवी कवा येते माहिती? कवा बी येत नाही, तिला काय धंदा नाही. टिटवीचं गणित जरा मार्मिक आहे का? आपल्या गावात टिटवी तवा येते. आपल्या गावात जर एखादा माणूस जाणार असं आणि तिचं गणित बघा कसं आहे. टिटवी जर आपल्या गावात आली आणि एखाद्याच्या घरासमोर जर थांबली, नाही नाही तिनं जर त्या घरापुढला खाडा पायात उचलला, उजव्या नाही डाव्या, आणि डाव्या पायात खडा धरून जर ती आकाशात उडाली आणि तिनं जर त्यो खडा ज्या घरावर टाकला त्या घराचा तात्या. गणित कोणाचे माहिती? टिटवी यमाची तराळीनं डाव्या पायात खडा धरून आकाश मार्गी करी शयन. म्हणून महाराज म्हणले टिटवी यमाची तराळी. संत ह्या रूपात बी आली. टिटवी म्हणून लोक ऐकणार, पिंगळा म्हणून आली आणि मोठी हाक मारली. वल्लकडे चॅलेंज नाही महाराज. उभ्या महाराष्ट्रात नाव गाजते माणसं म्हणजे काय साधी व्यक्ती का? खाल्ला कडे आईचे संत म्हणजे सावध व्हा. वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे. वरच्या आळीला La
वरच्या आळीला तुम्ही सावध राहावे, वरच्या आळीला पाटील बुवाला लावून सवे, पाटील बुवाला चिठ्ठी येईल बा पडेल ठावे, पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी, बोली बोली तो देखना डौर फिरवितो। असे वाजत पाहिजेत महाराज, आणि यायच्याशिव मजा नाही महाराज, कीर्तन करायला कमी देत जा पण यायला जीव लावायचा काय महाराज, या महाशिव काय खरं येऊ, आणि कीर्तन कीर्तन करायला मोठे करणार तरी कोण असते, कीर्तन करायला तारीख कीर्तन करते तू का, कीर्तन करायला तारीख कीर्तन करते तू, आणि घाम निघण्याचाच पर मारतोय महाराज, आणि आला जरी घाम, घाम जरी आला तरी पुसायचं नाही, कारण लोकांना कळलं पाहिजे हे घामाचा पायसा आहे हरामाचा, आणि याच्यासारखा आनंद दुसरीकडे नाही, कष्ट आहेत ना महाराज, सोपं आहे का, मी तर नेहमी सांगतो ज्याच्या मनगटात ताकद आहे त्यांनीच परमार्थात यायचं, उग येटगळ माणसाच्याकडे काम नाही राहील, आपण म्हणायचं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, मागचं म्हणतंय शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय मैचू, काय उपयोग महाराज असले सांगून बघा तू महाराज, किती अवघड गोष्टीत महाराज लय महाराज, मी खोट नाही बोलणार, तू माणसं म्हणते तसे योगेश बुवा, मी साक्षात ऐकलेलं आहे, चांगले महाराज होते ते म्हणत होते रंगणी रांगत गुलगुला बोलत, माथार म्हणत होत रंगणी रांगत गंगुला बोलत, काय सांग लय लोक पुढे गेलेत महाराज काय सांग, आणि येड्यावणी करण्याची बी काय जाग, गाव जवळ आले की बैल येड्यावणी करतील, घरात कुणी आले की लहान लेकर येड्यावणी करतील, माहेरचं कुणी आले की बाई येड्यावणी करतील, आणि तिसरा पार झाले की पेनारी येड्यावणी करतील, जागा पण इथं तसलं काय नाही महाराज, ओरिजिनल वातावरण, कुठं रोक आलो, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखना डवर फिरवितो, पिंगळा महाद्वारी, आता वरची आळीमध्ये कोणती माहिती का, वरची आळी हिला साडेतीन हाताची आळी, हिच्या ते पाटील, त्या पाटलात नाव काय माहिती, मनाजी पाटील देह गावाचा विश्वास धरून लोकयाचा, गात करील नेमाचा पाडील फासा, आलो रायाचा जोशी होरा, संत पिंगळा म्हणून आले तरी लोक आहे का ना, पिंगळ्याचं रूप टाकून दिलं वासुदेवाचं रूप धारण केलं, वासुदेवाची ऐका वाणी, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही रामर दाम करी काम येड्या दाम करी का, पैशाची जादू लई न्यारी ताण्या पोराला त्याची हाव, आई सोडून घेतय झेप पैशाच्या मागून धाव, पैशासाठी सारी माणस झाली तर त्याची गुलाम र, दाम करी जुनं काव्य खूप बोलाय महाराज, जर मंडपात आला ना महाराज साऊंडवाले गाणे लावायचे कोणते माहिती, फिरत्या चाका वरती देशी मातीला आका, विठ्ठला तू वेडा कुंभा, आपल्यापेक्षा एखाद्याला श्रीमंती जास्त मिळाली सज्जनाव त्याच्यावर जळू नका, ईश्वराने दिलेला तो प्रसादी, आणि त्याच्याकडे बघून जर तुम्ही जळताना तुम्ही असू द्या मी असू द्या आपला राज झाला ईश्वर राहणार नाही, कारण आपलं दैव नाही ना, घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा मुखी कुणाच्या पडते लोणी, पुन्हा मुखे अंधा विठ्ठला, श्रावण महिना आला ना आमच्या माता भगिनी गाणी म्हणायच्या, या श्रावण महिन्यात
डम 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 डमरुळ वास्तया डमरुळ वास्तया महादेव तपाल बसतेया तपाल बसतेया तपाल दुधावर आली बुरी दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये हरिनामा विन बोले त्याला तोंड म्हणू नये हरिनामा विन बोले त्याला तोंड म्हणू दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये दुधावर आली बुरी त्याला साय म्हणू नये कीर्तनाला येत नाही त्याला माणूस म्हणू नाशिक त्र्यंबकेश्वरी नाशिक त्र्यंबकेश्वरी डोंगरी मैदान डोंगरी मैदान गुंफा बांधली रामन मी काय गाणे मना करता नाही आलो नाही तर लोक म्हणतील गाणे म्हणून लागला तसल्यातला विषय नाही महाराज काही काही गाणे इतके भाऊक असतात महाराज एक 10 रुपयाणारा रिक्षा होता 10 रुपये रिक्षा सुंदर होता पण चालणारा फुल पेलेला आणि त्याच्या रिक्षात गाणं वाजत होतं त्याला माती कळा ना त्याचा अर्थ ते गाणं ऐकून आपल्या डोळ्यात पाणी आलं असत दिल मे तुझे बिठाके कर लूंगी मैं बंद आखे पूजा करूंगी तेरी ओके रहूंगी मी या गाण्याचा अर्थ कळणाऱ्याला कळ काय काय गाणे असे आहेत महाराज ते वाईट नाहीत आणि जुने गाणे खरेच ऐका तुम्ही हे तुमचे जे लग्न झाले महाराज त्या टायमाला असले बेकार गाणे होते का आताचे नाही झालेले आणि हे सगळं नाश पावत चाललंय आतापर्यंत कितीतरी गडुळाच्या पाण्यामध्ये नागाची पिले मेले हा कितीतरी झगे वाऱ्याने फाटले कितीतरी शांतपाय आल्या गेल्या हे गेलं ना दंजलर काय वार होतो महाराज पण हे सगळं याचा कंटाळा आला का नाही महाराज कंटाळा आला पण आज बी ज्ञानोबरायचं रूप पाहता म्हणताना तो कोबरायचं सुंदर ती ध्यान म्हणताना कंटाळा येत आहे काऊन येत नाही माहिती विटत नाही आ विट गे माया माया विटे ना जवळ आहे परिभेटे ना विटत नाही पहिले जे गाणे होते त्यात भावुकता होती महाराज आता हे राजे हिंदुस्थानी पिक्चर मधले गाणे महाराज कोणी बी म्हणते पण त्याच्यात आजू का कसं वाटतंय होते आई हो मेरी जिंदगी में मेरे दिल में यूं रहना मुलगी वाटा लावायला जरी चालली तर महाराज असं वाद्य वाजायचं जाते लाडाची लेकाज सासरी जाते लाडाची लेकाज सासरी लेकये कुंती एक दिली परक्या घरी जाते लाडाची लेक झाल्यावर जाणताईला पराया घरी जाते लाडाची लेकाज सासरी आणि हो प्रसंग असा आहे महाराज किती बी दगडी काळजाचा माणूस असू द्या एखाद्याची मुलगी जर वाटा लावायला चालली ना महाराज कसल्या माणसाच्या डोळ्यातून पाणी येत आहे काय गोष्टी अशा आहेत महाराज माणूस तिथं सगळं विसरते सगळं आपला विषय बाजूला गेला संत जोगी झाले पिंगळा झाली आपल्याला जागे करणे करता आंधळी पांगुळ झाली पांगुळ झालो दे
आणि देवाची खुबी मारा, काहीतरी काढून घेत आणि काहीतरी देत. लय चांगलं लय आहो, ते काहीतरी उलट होत भक्कम देत. तुम्ही बघा, लईच गोरा माणूस असला ना त्याला लई काय जमत असत. असा काळा सावळा माणूस असा देव त्याला अशी खुटी टाकून देतो मला. असे बघा ना, आता किती गोड आवाज मारले लेकराकडे, असं कौरक बी बघू वाटते. कौरक देवाची खुट, देवाला बी कळतंय मारा, ज्याला दिल्याच्या नंतर लय ग होईन का त्याला देव देत नसते. किती सुंदर आवाज, काय चाललंय आपलं? पांगुळ झालो देवा, हे जे अभंग म्हणायचे ना, हे आपली गुरमी जिरण्या करते. कशा करता? काकड्यात किती बी श्रीमंत माणूस आणा तुम्ही, त्याला मध्ये बसवा आणि असला मृदंग वाजू द्या आणि ते काकड्यातल्या चाली जातीवंत खानदाने वारका निर्माण द्या. कसली बी घमेंड असू द्या पैशाची मारा, त्याला ते आठवत चित्रपट त्या अभंगातल्या चाली. पूर्वजन्मी पाप केले ते म्या बहु विस्तारिले, आणि मग डोक्यात प्रकाश पडते. अरे आपण जे इतके लोकांचे बांधव कुरु कुरु जमिनी घ्यायलो होत राव, आणि संत तर काय मानले, त्याच्या डोक्यात प्रकाश पडते. आणि कधीतरी मन विचारते बरं का, आपण लोकाला किती फसितो. आता हे लोक एवढी सेवा करतात महाराज, आम्ही ज्या घरी जेवायला गेलो महाराज, रांगोळी काय किती पंचपक्वान महाराज, मग इतकी लोकांची जर आपण सेवा करून घेतो महाराज, आणि आपला पदरचा परमार्थ जर जरसाजी नसेल ना, मन खायला उठते आणि मन विचारत, ए जलमाला येऊन दिवा काय लावलाय, दिवा इतकी लोकांची सेवा करून घेतली ना, आजूक पदरात काही पडलंय का? कोण म्हणते काय जन्म येऊन चोरी, कोण म्हणते विचारते. संतांची तळमळे बापा हो, किती रूप घेऊन तुमच्या समोर यावा. जगजोगे जगजोगे जाग महाराज, जोगी म्हणणार उठा. लोक म्हणले आम्ही उठाव का, ते उठले. काय म्हणले महाराज? म्हणले आधी तुम्ही उठा, आधी उठा. उठा सकाळच्या उठले नारायण, बार घुमाए उस बार घुमाए बार घुमाए जय बार घुमाए कुंडली श्री ज्ञान देवा महाराज म्हणले उठा सकळ जन उठले नारायण. अभंगातला पहिला शब्द उठा, उठा म्हणले उठा सकळ जन सगळे उठा, कारण देव सुद्धा उठले नारायण आनंदले मुनिजन. आणि उठून आता झोपू नका, करा जे जे कार मृदंग विना अपार, त्याचं दर्शन कसं घ्या जोडून या कर पायावरी, कारण त्याच्या दर्शनाची ताकद आहे महाराज. एकदा जर त्याचं मुख बघितलं ना, एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली, संत चोखोबा शेजारी नाम देव पायरी, धनी मलाही दाखवाला विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी, विठुरायाची पंढरी. मानवी जीवन
लोकापाशी कधी हात पसरू नका, कारण लोकापाशी हात पसरेला दोन दिवसाची मदत लोक पूर्ण करते, पण साऱ्या गावात सांगतील यायला आम्ही मदत केली त्यालाच माझा। तो का म्हणे काय पडियंते मागा आपुलाले सांगा। मानवी जीवने संकट जीवन जीवनामध्ये येणारे, कधी पंचपक्वानाचं जेवण आपल्याला खायला भेटेल तर कधी चटणी भाकरी सोबत खावा लागतो। जीवन वहावे जीवन काही पलंग विषय, म्हणून आपल्या मोबाईलला कायम एक रिंगटोन वाजली पाहिजे, कोणती माहिती का? कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए। ये नाही वाजली तरी जमत, पण कोणती वाजाव? समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर देव ठेविला तैसे राहावे। कोणे दिवशी बैसोनी हातीवर, कोणे दिवशी पायाचा सुभेदार, चालत राहावे। आपल्याला जर कोणाचं चांगलं करता नाही आलं तर करू नका, पण कोणाचं वाईट करू नका। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो मत रहना रे, मत रहना। काय देवाने आपल्याला कमी केलं नाही, मालिक तूने मुझे बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया, तेरा शुक्रिया, शुक्रिया। काय त्यांनी कमी केलं नाही आपल्याला, सगळं दिलंय, भरपूर दिलंय। गणित बघा, शोधावया भाकरीला निघाली सज्जना होती भूके, शोधावया भाकरीला निघाली ती भूके, जन्मताच गरिबी येते कोणाची चुकी, भूक लागली की पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे, भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे, पण घासातला घास सज्जना हो दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे। हे काम आहे आपलं, किसके काम जो आए इसे इंसान कहते हैं। खरा तो एक धर्म जगाचे बांध को खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रभूची लेकरे सारी तयाला सर्व ही प्यारी, समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे। झाले आपले शब्द, साडेदा वाजून गेले, तुमच्या गावामध्ये येण्याची माझी दुसरी वेळ आहे महाराज। चल द्यायचं कसं मोरे मारा, आपला टाइम साडेआठ ते साडेदहा आहे, तसं दुसरी वेळेस आलो महाराज, पण यंदा जरा मला जास्त आनंद वाटायला मोरे महाराज, असं वाटलं ते कीर्तन संपून आहे महाराज, पण आता काय करावं आपला टाइम झाला आहे, नाही तर किती बी केलं तरी तुम्ही ठरलेलंच पाकिट द्याल काय, हे जर विनोदाचा भाग द्या सोडून। हो मानवी जीवन आहे महाराज, संतांचा एकच आग्रह हे जीवन आहे महाराज, संतांच्या ऐकण्याप्रमाणे जर आपण गेलो तर या जीवनामध्ये कधी अडथळे येणार नाहीत। संतांची एकच प्रार्थना आहे महाराज, खुशी दे दे जमाना में मन हलल मरद दे दे, प्रार्थना सगळं जग खुशी राहो, आनंदाचे आभारू मांडू जगा। आणि तुमच्या गावामध्ये कोणीतरी एखादा भिकारी आलता, फकीर आलता, चार गोष्टी सांगून निघून गेला एवढं फक्त ध्यानात ठेवा, फकीराना येथे सदा कर चिले, फकीराना येथे सदा कर चिले, खुश रहो तुम चांद यको वाले, हम दुआ कर चिले, सदा खुश रहो तुम दुआ है हमारी। झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून सेवेला थांबतो।
बोलण्याच्या वगामध्ये एखादा अपशब्द जाण्याची शक्यता आहे. गेला असेल तर मायबापाचा अंत करून करून क्षमा करा. आणि जे योग्य असेल ते माझे गुरुवैर्य भजनानंदी वैराग्यमूर्ती रखमाजी महाराज नवले यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा. नातरी बालक बोबडा बोली कावा कुडा चुका पावली ते चोज करून माऊली रिजे जेवी करविली तैशी कटकट वाकडे का नीट देव जाणे. आल्या आल्या असं भीती वाटली होती मोरे महाराज आवाज चलतो का नाही. पण महाराज ही साऊंड सर्व्हिस इतकी सुंदर आहे कारण दोन तीन दिवस झालं महाराज भगवान महाराज फुगीरपणा म्हणून सांगत नाही रोज दोन कीर्तन आहेत आणि अजून पाच दोन दोन दिवस दोन दोन आहेत पाच दिवस आवाज नाही चांगला आहे म्हणजे इथून खोटी फिराय कसला बी माणूस असू द्या महाराज इथं आलं की असं असेल ऊर्जा चढती महाराज आणि काय काय चार्जरच असे असतील कवाशिक चार्जिंग होती आनंद वाटला मला. उत्तम ते ठाव रम्य स्थळ जसं तुमचं प्रेम माझ्यावर आहे माझं प्रेम सुद्धा असं तुमच्यावर आहे भगवंताने याच्यामध्ये तडा जाऊ देऊ नाही एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या शिवेला सगळे नामवंत मंडळीत महाराज मी फक्त आज बोलायलो म्हणजे यांच्यातलाच मी काय यांच्यापेक्षा असं मोठा नाही महाराज. ही सगळी मंडळी महाराज महाराष्ट्रातली नामवंत कीर्तनकार आहेत आमचे सचिन महाराज उभ्या महाराष्ट्रात फिरणारे माणसे सर्वांपुढं मला बोलण्याची तुम्ही संधी दे शेवके सांगितले करावे ते काम. आणि मोरे महाराजांचं नाव आमचं महाराज आठ दिवसाला तरी फोन असतो मला हे तारखेचं तर काय चलत राहील पण महाराज माणसं प्रेमळ आहेत महाराज. गेल्या वर्षी जागर काला होता एवढ्या मोठ्या सप्त्यात आपल्यासारख्याकडे जागर काला देणं म्हणजे महाराज हे काहीतरी पुण्याची का नाही. आणि यंदा ही सेवा करायला मिळेल आमचे योगेश महाराज विठ्ठल महाराज ह्या गावाचा अनुभव गेली 15-10 वर्षापासून घेत आहे इतकं प्रेमळ गाव आहे आणि असंच भगवंतानी प्रेम सातत्याने टिकून ठेवू. माझ्यासोबत आलेले आमच्या गावाचे सरपंच बाबासाहेब महाराज काळे अत्यंत सुंदर भजन म्हणतात त्यांचं हुकून चुकून नाव राहिलं होतं बघा असं कधी कधी होतं शेजारीत कणसं पाखरं खातात असं होऊ नये मला. आणि आमचे अरविंद दादा यांचं नाव काय दादा दिनेश दादा यांच्याकरता एकदा मनातून टाळी वाजव महाराज बेस्ट हो. आणि आपल्या गावचा सप्ताह महाराज उभा महाराष्ट्र बघणार आहे हो त्याच्यामुळे उद्यापासून तरी शाली गिली घेतल्यात ना तुम्ही या काढून टाकी जा. आता किती कीर्तन राहिले दोनच कीर्तन राहिले असे माणसं टकाटक बसले पाहिजे करा झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाई एको तालुका भोकरदन जिल्हा जालना दिनांक 23 डिसेंबर 2020 ते 30 डिसेंबर 2020 श्री ज्ञानेश्वरी पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी चांदाई एको तालुका भोकरदन जिल्हा जालना. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.